नमस्कार, मी अक्षता नाईक। आजच्या आपल्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। जाणता राजा महानाट्य उद्यापासून बेळगावातील सीपेड मैदानावर सुरू होत आहे। शिवप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार असल्याचे पहिल्या दिवशीचे बुकिंग पूर्णत्वास गेले आहे। यामुळे शिवप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सदाशिवनगर येथील स्मशानभूमीमध्ये डिझेलवर चालणाऱ्या शवदाहिनीचा कार्यक्रम होणार आहे। यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला। या प्रकल्पासाठी एकूण 54 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले देण्यास टाळाटाळ होत आहे। याचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4A अखत्यारीत येणाऱ्या बेळगाव ते खानापूर टप्प्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या 30 किलोमीटरच्या मार्गासाठी निविदा लवकरच काढली असून नियोजित खर्च 896.81 कोटी रुपये आहे। बेळगाव शहरात तसेच उपनगरी भागात बसने प्रवास करताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एकापेक्षा अधिक बस बदलाव्या लागतात। या प्रवासात तिकीटही जास्त मोजावे लागते। यासाठी वायव्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागाने नवे रिंग रूट सुरू केले असून प्रवासात वर्तुळाकार फिरणाऱ्या मार्गावरील ठिकाणी प्रवाशांना उतरता येणार आहे। भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलाने केलेल्या कामगिरीत रेल्वेतील सामानांची चोरी करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याची माहिती समोर आली आहे। रेल्वेतल्या प्लेट्स, तारा, बाथरूमचे फिटिंग्स, पंखे, टॉवेल, तेजस एक्सप्रेसचे नळही गायब केले होते। दरम्यान रेल्वेच्या लोखंडी ब्रेक ब्लॉकची चोरी वाढल्याने रेल्वेने त्या जागी फायबरचे ब्लॉक लावण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। पिंपरी चिंचवड मधल्या दिव्यांगासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण यापुढे पिंपरी चिंचवड मध्ये सुदृढ व्यक्तींना दिव्यांगाशी विवाह केल्यास त्या जोडप्याला 1 लाखाचा अनुदान मिळणार आहे। पिंपरी चिंचवडच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे। वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपापल्या राज्यात तूर परतू लागले आहेत। वादळाच्या वेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच उंच लाटा आणि वाऱ्याचा वेगही वाढला, त्यामुळे सुमारे 200 हून अधिक परप्रांतीय ट्रॉलर्स गोव्याच्या मुरगाव बंदरात आश्रयास आले होते। हवामान आता सुधारल्याने हे ट्रॉलर्स त्यांच्या राज्यात परतू लागले आहेत। खान घोटाळ्यातील संशयित आरोपी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान काँग्रेस आमदार दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होणार की नाही हे येत्या 11 डिसेंबर 2017 रोजी ठरणार आहे। तर डॉक्टर प्रफुल हेदे खान प्रकरणात दिगंबर कामत यांना अटक करायचे असल्यास न्यायालयात धाव घेण्यास पोलीस 48 तासाची मुदत देणार आहेत। तालुक्यातील डोंगर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या दत्तवाडीच्या प्रशासनाने रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला हा प्रकल्पच नको असल्याचे, प्रकल्प संदर्भात आम्हाला काही ऐकायचे नाही, वाढीव मोबदला नको की अन्य काही नको, असे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले। विरोधकांच्या या आक्रमकतेमुळे प्रशासनाला अवघ्या 15 मिनिटांमध्ये ग्रामसभा संपवावी लागली। हसूल बुद्रुक तालुका कागल येथील रेणुका देवीच्या यात्रेत सुलोचना तिपे या महिलेच्या गळ्यातील 7 तोळे दागिने हरवले। हे दागिने प्राची प्रकाश भोसले हिला सापडताच प्राचीने हे दागिने आपली आई रेखा यांच्याकडे दिले, पण गरिबीत राहत असल्याने तिच्या आईने लोभीपणा न दाखवता सर्व दागिने सौ तिपे यांना पोच केले। या घटनेने प्राची व तिची आई यांच्या प्रामाणिकतेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। हवामानात व ऋतू मध्ये होणारा बदल, वाढते तापमान व पाण्याचे दुर्भिक्ष अशा नैसर्गिक आपत्तीची दाहकता कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्र ही संकल्पना राज्यात राबवली जात आहे। त्या अंतर्गत वृक्ष लागवड तसेच त्यांचे संगोपन होण्यासाठी विविध पातळीवर मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी देखील सुरू आहे। वंदे मातरम वर सुरू असलेल्या वादावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपली बाजू मांडली आहे। वंदे मातरम बोलण्यावर आक्षेप का, आईला नाही तर अफजल गुरुला सलाम करणार का, असा सवाल व्यंकय्या नायडू यांनी विचारला आहे। विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते। लग्नानंतर पत्नीच्या धर्मांतराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। एखाद्या महिलेने दुसऱ्या धर्मातील पुरुषाशी लग्न केले तर तिचा धर्म बदलणार नाही, अशा प्रकारचा कोणताही कायदा भारतात नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे।
एका पारशी महिलेच्या प्रकरणात सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे. कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नौदलचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबियांना भेट देणार आहेत. कुलभूषण 25 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी आणि आईला भेटणार आहेत. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता अनुष्का शर्मा कुटुंबियांसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्का इटलीला जात असल्याची चर्चा आहे. अनुष्का शर्मा तिच्या आई वडील आणि भावासोबत शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटली जात असून तिथे विराट सोबत तिचं लग्न होणार आहे. रोनाल्डोने फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा बॅलन डी आर हा सर्वोत्तम फुटबॉलचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार त्याने पहिल्यांदाच पटकाविला आहे. हा पुरस्कार पटकावून त्याने लिओनी मेसीची बरोबरी केली आहे. स्पॅनिश स्ट्रायकर रोनाल्डोला बुधवारी पॅरिसमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. पाणी वीज आणि वेळेची बचत करण्यासाठी एकच उपाय, मायक्रोसिस्टीमनं बाजारात आणलाय ऑटोमॅटिक वॉटर लेवल कंट्रोलर. घर, शाळा, अपार्टमेंट्स आणि हॉस्पिटल्ससाठी उपयुक्त नव्हे गरजेचे. फक्त मायक्रोसिस्टीमच देते वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसाठी वेगवेगळे मॉडेल्स. माफक दर आणि विक्री पश्चात सेवेच्या हमीसाठी आजच संपर्क करा. मायक्रोसिस्टीम 1969 लक्ष्मी संकुल, कडोलकर गल्ली, बेळगाव.